नमस्कार, मी डॉक्टर संजीवनी राजवाडे. आपल्याला ज्यावेळेला आर्थरायटिस झालेला असतो किंवा काही जणांना स्किनचे वेगवेगळे डिसिजेस झालेले असतात किंवा अलर्जीचे त्रास असतात, तर अशा वेळेला सगळ्यात पहिली शरीराची प्रक्रिया करणं जी जरुरी असते ती म्हणजे डिटॉक्सिफिकेशन. आपल्या शरीरातली जी विषारी तत्व असतात ती बाहेर पडणं हे सगळ्यात जरुरी असतं, आणि ह्याकरता आपल्या आहारामध्ये आपण ब्रोकोली वापरू शकतो. जेव्हा आपण ब्रोकोली खातो त्यावेळेला आपल्या रक्तावर त्याचा परिणाम होतो. रक्तामध्ये जी विषारी तत्व निर्माण झालेली असतात ती शरीरामधून बाहेर टाकण्यासाठी ब्रोकोली ही मीडियम म्हणून काम करते. त्याचप्रमाणे आपल्या रक्तामधलं ऑक्सिजनचं आणि कार्बन डायऑक्साईडचं जे प्रमाण असतं ते सुद्धा योग्य राखण्यासाठी ब्रोकोलीचा उपयोग होतो. शरीरामध्ये ऑक्सिजन जास्ती असणं आणि कार्बन डायऑक्साईड कमी असणं ही जी नॉर्मल प्रक्रिया असते ती तशाच परिस्थितीत ठेवणं हे अशा वेळेला जरुरी असतं. ते जर ब्रोकोलीमुळे आपण साधू शकलो तर आपल्याला हे होणारे जे रोग असतात ते लवकर बरे होतात. त्याचप्रमाणे आपल्या शरीरातलं जे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण असतं ते सुद्धा ब्रोकोलीमुळे नॉर्मल राखलं जातं. बॅड कोलेस्ट्रॉल हे कमी प्रमाणात राखलं जातं आणि जे चांगल्या प्रकारचं कोलेस्ट्रॉल असतं त्याची लेव्हल वाढवली जाते. आणि म्हणूनच हृदयाचे जे पेशंट्स असतील किंवा ज्यांना कॅन्सर होण्याचा चान्सेस आहेत किंवा ज्यांना ऑलरेडी कॅन्सर झालेला आहे अशांसाठी तर ब्रोकोली हे अतिशय उत्तम वरदान ठरू शकतं. ब्रोकोलीमध्ये असणारे डिटॉक्सिफिकेशनचा जो गुण आहे तो आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या इन्फेक्शनमध्ये सुद्धा कामी येऊ शकतो. ज्यावेळेला सीझनमध्ये बदल होतो आणि आपल्याला सर्दी खोकला होतो किंवा ताप येतो, वेगवेगळ्या प्रकारची इन्फेक्शन्स होतात, अशा वेळेला जर आपण ब्रोकोलीचं सूप करून घेतलं तर ह्या सगळ्या रोगांपासून सुद्धा आपलं संरक्षण होऊ शकतं. आणि म्हणूनच ब्रोकोली किंवा हिरवा फ्लॉवर हा आपल्या आहारामध्ये आपण जरूर ठेवावा. नमस्कार.